मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. जनहिताची कामे अडकू नये म्हणून उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, मंत्री राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप. महाराष्ट्रातील बिघडलेल्या राजकारणांसाठी किशोर कुमेरिया यांचे गणेशाला साकडे, बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो व त्यांची मानसिक स्थिती बिघडविणाऱ्यांना योग्य दिशा मिळो. पालकमंत्र्यांनी घेतला उत्तर नागपूरच्या विकास कामांचा आढावा, रस्ते, उद्यान, ग्रंथालय, नाला, भिंती बांधकामाची केली पाहणी. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थितीत 5 मंत्री आणि इतर 4 राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. अनुपस्थित 5 मंत्री आणि 4 राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीतील नियम 6A मध्ये 6A अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यास आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नावांसमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम खाती, सुभाष देसाई यांच्याकडे गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते, अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते, तसेच सांदीपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी फलोत्पादन खाते, शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्रशिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर शंभूराजे शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती संजय बाबूराव बनसोडे, राज्यमंत्री गृहग्रामीण विश्वजीत पतंगराव कदम, राज्यमंत्री वित्त नियोजन कौशल्य विकास व उद्योजकता पणन सतेज उर्फ बंटी डी पाटील, राजेंद्र श्यामगुंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती कंसात विश्वजीत पतंगराव कदम, राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण वस्त्रोद्योग सतेज उर्फ बंटी डी पाटील, राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री सांस्कृतिक कार्य अब्दुल नबी सत्तार राज्यमंत्री यांच्याकडील खाती कंसात प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री महसूल सतेज उर्फ बंटी डी पाटील, राज्यमंत्री ग्रामविकास आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती सुनील तटकरे, राज्यमंत्री शालेय शिक्षण सतेज उर्फ बंटी डी पाटील, राज्यमंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास कामगार संजय बाबूराव बनसोडे, राज्यमंत्री महिला व बालविकास दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री इतर मागास बहुजन कल्याण, अशा प्रकारे या खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव असलेले बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने टिळक भवन येथे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संजय राठोड यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करताना शिवसैनिकांचा राग आणि आक्रोश दिसून आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक एकवटले होते. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनामध्ये बंडखोरी निर्माण झालेली आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांनी या ठिकाणी त्यांना सुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही या बसा, चर्चा करा, काहीतरी मार्ग निघेल. परंतु या ठिकाणी आजच्या क्षणापर्यंत मार्ग निघाला नाही. या ठिकाणी जवळपास 40 ते 50 शिवसेनेचे आमदार हे बंडखोरी केलेले आहे, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी
आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे संपूर्ण कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निषेध करणार आहे, या ठिकाणी मोर्चा काढणार आहे आणि संपूर्ण शिवसैनिक हा सन्माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब यांच्या पाठीशी आम्ही आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आहे। अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्याचा नाहक त्रास गावकऱ्यांना असल्याने रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथील ग्रामस्थ थेट राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयावर धडकले असून लवकरात लवकर अवैधरित्या सुरू असलेली दारू बंद करण्यात यावी, अन्यथा याच कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी बेलखेडा व परिसरातील गावातील नागरिकांनी दिलाय। आज आम्ही राहणार बेलखेडा आणि कुवळी आणि आशेगोपेन असे एकूण 2-3 गावचे लोक आज इथे आलेले आहेत। गेल्या काही दिवसात बेलखेडा म्हणजे बेलखेडा येथे जो 2-4 दिवसाच्या किंवा या काही दिवसाच्या अगोदर जो काही प्रकार घडलेला आहे, दारूचं लायसन मिळाले, आमची सरकारला किंवा यांना नम्र विनंती की लवकरात लवकर लायसन त्वरित रद्द झालं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रकार घडला आहे संपूर्ण गाव यामुळे माजलेलं आहे, गावामध्ये दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे, गावामध्ये वादाचं प्रमाण वाढलेलं आहे। आजचा जो युवक आहे, गावातला जो युवक आहे, अभ्यासाच्या नांदी लागून तो वयाचा 18 वर्षाचा युवक हा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे। माझी सरकारला किंवा या ऑफिसला एवढीच विनंती की हे जे लायसन आहे लवकरात लवकर रद्द झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे। आमची सुरुवात नव्हे तर ही आमची चेतावणी समजा किंवा काही समजा, आम्हाला जर येत्या 2 दिवसात जर हे जर लायसन रद्द झालं नाही तर आम्ही इथे आमरण उपोषणात बसू ही चेतावणी आहे, नम्र विनंती आहे। एकूण बेलखेड्यामध्ये एकूण 6-7 गाव आहे, त्याच्यामध्ये आशेगाव येते, लाणिकवळ येते, कुवळी बुद्रुक येते, रिठत येते, वरुड येते आणि असे 6-7 युरोपियनसुद्धा येते। 7-8 गावांचा या गावामध्ये समावेश आहे आणि संपूर्ण गाव हे व्यसनाच्या आहारी गेले। याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं व्यसन कोणत्याच लोकांना नव्हतं, परंतु या काही दिवसात हे जे घडलेलं आहे हे प्रकार अतिशय निंदनीय आहे। त्यामुळे आज आम्ही संपूर्ण महिला वर्ग, युवक वर्ग आणि संपूर्ण पुरुष वर्ग आज आम्ही ऑफिस गाठलेलं आहे। नागपुरात आज श्री गणेश टेकडी मंदिर या ठिकाणी बंडखोर आमदारांना सद्बुद्धी लाभो, त्यांची ज्यांनी मानसिक स्थिती बिघडवली त्या सर्वांना योग्य दिशा मिळो व महाराष्ट्रातील बिघडलेले राजकारण माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात सुरळीत हो याकरिता शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया व समस्त शिवसैनिक बांधवांनी आज श्री गणेशाचे पूजन व आरतीचे आयोजन केले। गणपति महाराज ये बुद्धि के देवता है और इन बंडखोर को सतबुद्धि ईश्वर उन्हें दे और माननीय उद्धव साहब इनको इस बंडखोर को सरल लाने के लिए उनको शक्ति प्रदान करें। हम सारे नागपुर शहर के शिवसैनिक माननीय उद्धव साहब के साथ में हैं और गणपति जी को इस महाराष्ट्र में विघ्नहर्ता कहा गया है। जब भी कोई संकट आता है तो गणेश जी से आराधना, उपासना और प्रार्थना की जाती है। इस महाराष्ट्र में जो सामान्य जनता पे संकट आया हुआ है, इस राजकारण में जो भूचाल आया हुआ है, वो सही तरीके से सुरक्षित आना चाहिए इसीलिए, और लोगों को न्याय मिलना चाहिए इसीलिए हम सारे नागपुर शहर के शिवसैनिक की ओर से यहाँ पे गणपति के पास हमने प्रार्थना की है, आराधना की है कि इस महाराष्ट्र की परिस्थिति राजकारण की सारी सीधे तरीके से सुरळीत आए, इसीलिए हमने यहाँ पे प्रार्थना की है। उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात दुपारी शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वीज पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। यात उमरेड तालुक्यातील आमदार राजू पारवे यांनी कुटुंबियांना 4 लाख रुपयांचा धनादेश दिलाय। उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात काही दिवसाआधी शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला। मृत्यू झालेली महिला ही त्या घरातील करती होती। तिच्या जाण्याने 2 मुलींचा आधार गेलाय। आता त्यांचा आर्थिक खर्च व शिक्षणाची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा खर्च कोण करणार असा प्रश्न या मुलींसमोर उभा राहिला। पण असं बोललं जातं, ज्याचं कोणीच नसतं त्याच्यामागे कायम देव उभा असतो, असंच काहीसं चित्र आता उमरेड तालुक्यातील वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या घरी दिसलंय। या तालुक्यातील आमदार राजू पारवे यांनी या कुटुंबातील मुलींना आधार देत त्यांना 4 लाख रुपयांचा धनादेश दिलाय।
यावेळी नितीन राऊतसुद्धा उपस्थित होते. आमदार पारवे यांच्या या शासकीय निधीमुळे निश्चितच त्या मुलींना आधार हा मिळेलच. सोबतच या घटनेतून आमदार पारवे यांची दिलदारी व समाजाप्रती असलेलं त्यांचं प्रेम व काळजी यातून दिसून आली आहे. स्वर्गीय उषाबाई मांडरकर विष पडून मृत्यू झाली त्याबद्दल आमचे लाडके आमदार राजूभाऊ पारवे आणि आमचे लाडके पालकमंत्री रितनजी राऊत हे येऊन त्यांना भेट दिली आणि त्यांना 4 लाख रुपयाचं प्राधान्य दिलं, चेक दिला. त्याबद्दल आम्ही आमदार राजूभाऊ पारवे आणि नितीनभाऊ राऊत यांचे आभार मानतो. कलेक्टर साहेब यांचे बी आम्ही आभार मानतो. एचडीओ साहेब आहे त्यांचे बी आभार मानतो. पटवाडी संघ त्यांचा बी आभार मानतो. तहसीलदार संघ यांचाही बी आम्ही आभार मानतो. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानून नगरपरिषद उमरेटतर्फे मी त्यांना माजी नगरसेवक म्हणून सतीशबाबू कटारे हे मी आभार त्यांचं मानतो. आणि वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना युवकांकरता लागू केली आहे, मात्र देशात या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आता राज्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष विरोध करायला लागले आहेत. वर्ध्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज महात्मा गांधी चौक येथे आंदोलन केले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज जो केंद्र सरकार द्वारा ये जो नई एक भर्ती तीनों सेना में लाई गई है अग्निपथ, ये सरासर देश के जवानों के साथ, ये सरासर देश के भविष्य के साथ खिलवाड़ है. और इसका अखिल भारतीय कांग्रेस पार्टी इसका खुले तौर पर निषेध करती है. ये बेरोजगारी, जो बढ़ती हुई बेरोजगारी है, उसको एक ठंडे बस्ते में डालने के लिए ये भाजपा सरकार के द्वारा ये किया गया, ये बहुत ही घटिया किस्म का काम है. इसके लिए हम सब मिलकर, पूरे कांग्रेसवासी मिलकर इसका हम घोर निंदा करते हैं. और इसके खिलाफ़ जाकर हम कड़ी से कड़ी इसका निषेध करते हैं. और केंद्र सरकार से हमारी ये मांग है
कि जल्द से जल्द ये जो अग्निपथ जो स्कीम जो अग्निपथ जो योजना सरकार लाई है ये जल्द से जल्द इसको वापस ली जाए, जल्द से जल्द जो पुरानी जो योजना है उसको पुरानी तौर पर उसको वापस अमल में लाया जाए, ये हमारी मांग है। शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे अडचणीत आलेले महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी हालचाली सुरू असतानाच ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी रविवारी संपूर्ण दिवस आपला उत्तर नागपूर मतदारसंघ पिंजून काढला। या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम उद्यान निर्मिती आणि इतर विकास कामांची पाहणी केली आहे। उत्तर नागपूर मतदारसंघात नागरी दलित विकास निधी योजना आणि खनिज विकास निधी अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत। पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी या कामांसाठी तब्बल 150 कोटींचा निधी खेचून आणलाय। या निधीतून जागोजागी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम खडीकरण डांबरीकरण फुटपाथ उद्यान निर्मिती गटार लाईन आणि नाल्यांच्या भिंतीचे बांधकाम सुरू आहे। याशिवाय मतदारसंघातील बुद्ध विहारांमध्ये भिक्खू निवासासह इतर सोयीसुविधांचा विकास केला जात आहे। समाजभवन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन केंद्र सुसज्ज ग्रंथालय योगा केंद्र उभारण्याची कामे सुरू आहेत। यातील बहुतांश कामे प्रगतीपथावर असल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले। बेझनबाग येथील जनसंपर्क कार्यालयातून डॉ नितीन राऊत यांनी दौऱ्याची सुरुवात केली। त्यानंतर नजूल लेआउट जरीपटका महावीर नगर मिसाळ लेआउट इंदोरा विश्वासनगर आहुजानगर नागार्जुन कॉलोनी नारा आर्यनगर पवनपुत्र सोसायटी समतानगर तारकेश्वर नगर सन्यालनगर ठवरे कॉलोनी न्यू ठवरे कॉलोनी चौक्स कॉलोनी कळमना कामनानगर बेलानगर विशालनगर बालाजीनगर बेलेनगर वाजपेयी नगर चिंतामणीनगर तुकारामनगर गुलशननगर संगमनगर वांजरा लेआउट यशोधरानगर हमीदनगर टिपू सुलतान चौक महबूबपुरा संघर्षनगर आदी भागांना भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेतला। समतानगर भागात अंतर्गत रस्ते नसल्यामुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पालकमंत्र्यांनी सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केल्यामुळे खुश झालेल्या नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले। डॉ राऊत यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांसाठी आणखी निधी खेचून आणण्याचे आश्वासन दिले। या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक जुने सहकारी मित्र नातेवाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली। चैतन्यनगर मैत्री बुद्ध विहाराच्या आवारात क्रिकेट खेळत असलेल्या मुलांमध्ये सहभागी होऊन डॉ राऊत यांनी बॅटने चेंडू टोलविण्याचा मनमुराद आनंद लुटला। विकास कामे सुरू असलेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्यासोबत फोटो काढले। आषाढीच्या तोंडावर पेच सुरू असताना महापूजा कोण करणार, फडणवीस की ठाकरे या संदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ही शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार आहेत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आता राज्यपाल कधीही विशेष अधिवेशन बोलवू शकतात, त्यांच्या या भूमिकांकडे लक्ष असणार आहे असेही मिटकरी म्हणाले। यासोबतच राष्ट्रवादी ईडीकडे तक्रार करणार आहेत। यामध्ये गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या आमदारांवर नेमका एवढा खर्च कोण करते, हा पैसा कुठून येतोय आणि पुढच्या सुनावणीपर्यंत होणाऱ्या खर्चाबद्दल तक्रार करणार आहे असंही ते बोलताना म्हणाले। तसेच एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिलं, ते अकोल्यात बोलत होते। काल प्रसारमाध्यमातून शहाजी बापू पाटील याच आमदारांना सांगोल्याच्या विकास कामाकरता 250 कोटीचा निधी भेटला महाविकास आघाडी सरकारकडून। अहो मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी खासदारांना 1 रुपया पण दिला नाही। अशा कठीण काळात GST पैसा केंद्राने थकवल्यानंतर सुद्धा माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी आमदारांचा स्थानिक विकास निधी 1 कोटीवरून 2 कोटी केला, 2 कोटीवरून आता 5 कोटी केला। त्यात सर्व पक्षीय आमदार होते, महाविकास आघाडीमधले पक्ष मित्र पक्ष आणि भारतीय जनता पार्टी। आणि विशेष म्हणजे जो मतदारसंघातला विकास निधी आहे तो प्रत्येक आमदाराला 200-300 कोटी अजितदादांनी दिला, त्यात काही दुजाभाव केला नाही, सर्वांचा सन्मान केला। फक्त काहीतरी नौटंकी करायची, पळवाट शोधायची असं बंडखोर आमदारांकडून सुरू आहे। मात्र जी लोक आज म्हणत आहेत की नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध, शिंदे साहेबांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अशा लोकांसोबत बसणार आहात का जे रात्रंदिवस शिवसेनेला शिवीगाळ करतात? उदाहरणार्थ किरीट सोमय्या, नवनीत राणा, त्याच्यानंतर आपले त्यांचे पती रवी राणा, ही रात्रंदिवस शिवसेनेला अत्यंत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आहे की ज्यांनी पाकिस्तानमध्ये केक कापले त्या लोकांसोबत बसायचं हे शिंदे साहेबांनी ठरवावं। धर्मवीर म्हणून आम्ही तुम्हाला पुस्तक महाराष्ट्रात दिलो, याचं उत्तर तुम्हाला पण द्यावं लागेल। पण एक मात्र एक गोष्ट झाली, 11 तारखेपर्यंत आमदारांना तिथे आणखी त्यांना वाढून घ्यावं लागलं। आज तर मी आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी जे अनिल गोटे साहेब यांनी सांगितलं की
माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली पाहिजे किंवा ईडीला ते उद्या तक्रार करणार आहेत की इतक्या दिवसाचा आज गुवाहाटीमधल्या हॉटेलचा खर्च नेमका कशावर भागवला जातोय आणि आता परत 11 दिवस मुक्काम वाढला आहे आमदारांचा, त्यामुळे हा खर्च चार्टर प्लेनचा खर्च, त्यांचा मसाजचा खर्च, त्यांच्या स्पाचा खर्च, त्यांच्या खाण्याचा खर्च, त्यांच्या पिण्याचा खर्च हा कसा भागवला जातो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना ईडीमध्ये उद्या तक्रार होणार आहे राष्ट्रवादीकडून आणि या खर्चाच्या बाबतीत सुद्धा मला वाटते माहिती ईडीने आम्हाला पुरवावी की नेमका खर्च कुठून चालतो. सरकारने अग्निपथ ही योजना लागू केली मात्र देशात या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दिसून येत आहे. या योजनेला राज्यातील विविध संघटना राजकीय पक्ष विरोध करायला लागले. अशातच आता उमरेड कुही व भिवापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. आज पूर्ण देशभरामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आज केंद्रीय सरकारने ही जी अग्निवीर योजना जाहीर केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा आणि धरणे आंदोलन इथे करण्यात येत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ही सरकार पहिल्यापासून आपल्या देशातले जे तरुण आहेत त्यांच्यासोबत एक फसवेगिरीचा कार्यक्रम करत आहे. सगळ्यात आधी आम्ही 2 कोटी रोजगार दरवर्षी देऊ असा नारा होता आणि आता अग्निवीर या योजनेच्या मार्फत त्यांना परत बेरोजगार कसं करणं याचा एक मोठे फसवेगिरी कार्यक्रम या सरकारने केलेला. तरुणांना 4 वर्ष सेवा देण्याकरता 6 महिने त्यांना ट्रेनिंग द्यावं आणि 4 वर्षानंतर त्यांना रिटायरमेंट द्यावं अशी ही योजना आहे. खऱ्या अर्थाने या योजनेच्या मागचं जे लक्ष आहे ते स्वतःकरता जे स्वयंसेवक आहेत ते तयार करून घेण्याचे आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या शाखा असतात आणि तिथं मिलिटरी ट्रेनिंग देत जातं. आता तो खर्च त्यांना सहन होत नाही आहे म्हणून सरकारच्या माध्यमातून तो खर्च जो आहे तो आपण सरकारच्या माध्यमातून करून घ्यावा आणि आपले स्वयंसेवक तयार करावे अशी ही योजना आहे. आणि या योजनेच्या मागच्या जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांमध्ये एक खूप मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी खूप मोठी जाळपोळ आणि आंदोलन या देशामध्ये सुरू केलं. केंद्र सरकारने एक अग्निपथ योजना जाहीर केली आणि ह्या योजनेच्या विरोधात म्हणून काँग्रेस पक्ष आज संपूर्ण देशामध्ये पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार रस्त्यावर उतरलेला आहे. ही योजना या देशातला युवकांचं भवितव्य खराब करणारी योजना आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा सरकारी नोकरीत लागला पाहिजे आणि त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की युवकांचं भविष्य खराब करण्याचं काम अग्निपथ योजना आणून 4 वर्षे रोजगार देऊन हे सरकार करण्याचं काम करत आहे. याच्यामुळे 4 वर्षानंतर ते बेरोजगार झाले ते ना दुसरीकडे रोजगार शोधू शकणार ना त्यांना कुठे रोजगार मिळणार आणि परत ते रस्त्यावर येतील. जे काही सरकारने योजना सांगितली आहे आम्ही एवढे रुपये देऊ तेवढं 11 लाख काही 1000 रुपये मिळतील. 4 वर्षानंतर त्याचं व्हॅल्युएशन लावा. त्यांनी जीवनामध्ये शिक्षण घेऊन जे काही रोजगारासाठी प्रयत्न केले त्याचं व्हॅल्यू हे फार कमी आहे. सरकारचा याच्या पाठीमागचा उद्देश हा निश्चित चांगला नाही आहे. सरकारला अदानी आणि अंबानी यांचे जे प्रायव्हेट सरकार धीरे धीरे त्यांच्याकडे संपूर्ण देश सोपवत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी गार्डची गरज भासणार आहे. म्हणून त्यांना सरकारने ट्रेन केलेला सिक्युरिटी गार्ड हा रेडीमेड त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी देशपातळीवर काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे. सध्या तरी राज्यातील महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीला गेले आहेत. विधानसभेची उपाध्यक्षांकडे जोपर्यंत बहुमत चाचणी होणार नाही किंवा त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया आमदार अभिजित वंजारी यांनी दिली आहे. काही सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या लिगॅलिटीज आहे, टेक्निकॅलिटीज आहे. खरं म्हणजे एखाद्याने पाठिंबा काढल्यानंतर तो मूळचा कुठल्या पक्षाचा आमदार आहे
याची यापासून त्याची सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मर्जर असेल किंवा मग दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेणं असेल तर याला कायद्याची बाजू आहे. ती बाजू जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत असं अचानकपणे दुसरं सरकार येईल असं नाही आहे. आणि म्हणून सध्या तरी मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. ही सत्यता आहे की शिवसेनेचे काही आमदार हे मुंबई सोडून गुवाहाटीला गेलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी जोपर्यंत लिगली ते प्रूव्ह करू शकणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काही बदल होणं हे शक्य नाही. त्या ठिकाणी उपाध्यक्ष, कारण सध्या आपले स्पीकर नसल्यामुळे उपाध्यक्षांना ते पूर्ण अधिकार आहे, आणि उपाध्यक्षांकडे जोपर्यंत फ्लोर टेस्ट होणार नाही किंवा त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया काही सोपी नाही आहे. आणि म्हणून जेव्हा मुंबईला ते शिवसेनेचे आमदार गेलेले वापस येतील तेव्हा ते मला असं वाटतं की ते त्यांचे आमदार परत फुटतील, परत स्वगृही परतील आणि त्याच्यामुळे हे सरकार स्थिर राहील असं मला वाटतं. नाही आता जोडतोडची सरकार आहे, तीन पक्षाची सरकार आहे, दुसरे मित्रपक्ष आमच्यासोबत होते, महाविकास आघाडीसोबत होते, त्याच्यामुळे थोडं बहुत तर त्याच्यामध्ये कमी जास्त होणारच आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या आमदारांना सामावून घेणं, त्यांना जो काही आपण निधी जो मिळतो प्रत्येक आमदाराला तर तसा तो मिळत होताच, परंतु अतिरिक्त निधी त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त असू शकते, परंतु त्याच्यामुळे एवढं महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला वेठीत झाडायचं काम हे काही आमदारांनी केलेलं आहे ते योग्य नाही. ज्या पद्धतीनं यूपीमध्ये राजकारण चालते, बिहारमध्ये राजकारण चालते, इतर राज्यांमध्ये राजकारण चालते, तशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नव्हते, ही आपली संस्कृती नव्हती. परंतु गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीचा अट्टहास बीजेपीचे काही नेते की जिथेही काँग्रेसचं सरकार असेल, काँग्रेसचं समर्थित सरकार असेल, ते पाडायचं आणि आपली सत्ता त्या ठिकाणी आली पाहिजे, हा अट्टहास जो काही नेत्यांनी धरलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता बघत आहे. निश्चितपणानं समजा काही कारणास्तव मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर निश्चितपणानं भाजपला लोक धडा शिकवतील अशा पद्धतीची त्यांची वागणूक आहे. आणि म्हणून लोकांना हे पट्ट्यासारखं नाही, बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना तयार केलेली आहे, एक विचार तयार केला आहे, त्या विचाराशी जे एकनिष्ठ राहतील तेच. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.